इलेवन विरुद्ध पीपी रिवेंजर्स या दोन संघामध्ये मॅच आपल्या समोर येते. फलंदाजी करणार आहे तो पीपी रिवेंजर्सचा संघ आणि इथे पहिला चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक मिड विकेटला तयार, पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद, पहिला धक्का, शून्य धावा. आयोजन केलाय भारी, सारा खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताने त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी, सारा खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताने त्यांच्यावर. अजय धुळे आणि विवेक गायकवाड या दोन्ही खेळाडूंनी जर 50 धावा या ठिकाणी नोंदवल्या तर करण धुळे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. अजय बाद झाला, आता विवेकला संधी असेल. या ऐकूया कॉमेंटरी बॉक्स मधून पुन्हा एकदा. पहिल्याच बॉल वरती आली विकेट, आपण बघू शकतो पहिला चेंडू होता आणि तो हनी ट्रॅप होता. अलीकडे हनी ट्रॅप संख्या वाढलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अलगत लोक त्या जाळ्यात सापडतात. इथे देखील तसाच एक चेंडू होता आणि त्या ट्रॅप मध्ये फसला फलंदाज. पहिला धक्का, व्हेरी फर्स्ट बॉल, तिथे अजय धुळे बाद झाला. तर फैजल आणि अनिल आता शेंडे मैदानामध्ये दाखल होणार आहे. स्ट्राईक एंड वरती फैजल, नॉन स्ट्राईक एंड वरती अनिल शेंडे. तर पायचे गोलंदाज अक्षय देशमुख, आदर्श इलेव्हनचा हा खेळाडू अक्षय देशमुख. हो, भन्नाट वेग आहे त्याच्याकडं. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस होता, सरळ बॅटने खेळला लॉंग ऑनला. एका धावेबरोबरच धावफलकावरती पुन्हा एकदा सुरुवात होईल, अर्थात पहिली धाव पहिल्या दोन चेंडूच्या नंतर एक गडी बाद एक अशा नाजूक. व्यासपीठावरील जे खेळाडू आहेत ना, व्यासपीठावरील खेळाडूंना विनंती, आपण खाली उतरायचे प्लीज. मित्रांनो कोऑपरेट करा, सहकार्य करा. खेळाडूंना बसण्यासाठी व्यासपीठ नाही आहे. मान्यवर आणि संघ मालक यांच्यासाठी असेल याची नोंद घ्या. परफेक्ट ब्लॉक होता खरं तर, परंतु या चेंडूला सुद्धा फ्लिक करता येतं हे दाखवून दिलं फलंदाजाने. सुंदर फटका मिडविकेटला अलॉंग द कार्पेट, तिथे एक धाव आणि धाव फलकावरती आपण बघू शकतो दोन धावा. दोघांनी खातं खोललेलं आहे, मात्र पहिला फलंदाज अजय धुळे खातं न खोलताच बाद होऊन परतलेला आहे. शून्यातून सुरुवात इथे होत असताना आपण बघतोय. खराब सुरुवात होती परंतु इथून सुद्धा चांगला खेळ करता येतो, चांगलं कमबॅक करता येऊ शकतं. अनेक वेळा आपण मॅच अगदी सकाळपासूनचा दोन्ही मॅच असा होता की सुरुवात तेवढीशी चांगली नव्हती परंतु शेवट मात्र अतिशय सुंदर झाला पाठलाग करणाऱ्या संघांचा. इथे पायचा एक टप्पा घेत चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, व्ही मध्ये खेळलेला हा सुंदर फटका, चौकार. मास्टर 7900 या संघाचे खेळाडू आहेत. आपल्या आपणास विनंती, मागच्या बाजूला आपले संघ मालक आपली वाट पाहत आहेत, तिथे आपण संपर्क करा. जाऊया मॅचच्या दिशेने. थोड्याच वेळात काही मान्यवरांचं आगमन देखील होईल. पहिलं षटक एक गडी बाद 6, वाह वाह वाह, सुंदर फटका आणि मिळतायत तिथे 4 धावा. बघा इथे आदर्श इलेव्हन सन्मान्य रुपेशजी गवळी, सन्मान्य यासीर भाई बुबेरे, सन्मान्य नय्यार भाई बुबेरे यांच्या माध्यमातून ही टीम या स्पर्धेमध्ये सहभागी होते. तर पीपी रिव्हेंजर्स या संघाला प्रसादजी परब आणि प्रभातजी परब यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी करण्यात आलेली आहे. या सर्व संघ मालकांचं मनापासून आम्ही कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपण बघतोय मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती 10 धावा, एक गडी बाद 10.
पहा लाइट्स ऑन होतील, लाइट्स ऑपरेटर जे असेल त्यांना विनंती आहे की आपण लाइट्स ऑन करा. एक षटक संपलेले, दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. 10 धावा. पहिला चेंडू अत्यंत भयानक होता, तिथे एक यश मिळालं होतं. मिडविकेटला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अजय धुळेचा, तो फसला आणि तो तिथे ट्रॅपमध्ये अडकला. परंतु त्यानंतर शांतपणे या दोन फलंदाजांनी पुढच्या 3 चेंडूवरती 2 धावा घेतल्या आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार खेचत या षटकाचं समीकरण शानदार बनवलं. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना पीपी रिव्हेंजर्स. दुसरं षटक इथे सुरू होणार आहे आणि एक गडी अगदी लवकर बाद झाल्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी इथे पुन्हा एकदा खेळत आहेत फलंदाज फैजल आणि अनिल शेंडे. विशेष करून अनिल शेंडेला आतापर्यंत केवळ 1 धाव घेता आलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला फैजलने मात्र 2 शानदार चौकार दाखवलेले आहेत. तर तुम्ही बघाल स्ट्राईक एंडवरती अनिल शेंडे स्ट्राईक एंडवरती आणि त्याच्याबरोबरच गोलंदाजीला विवेक गायकवाड. फुल टॉस चेंडू होता विवेकचा, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि फलंदाज इथे यस बाद होईल. तिसऱ्या पंचांकडं या 6 चेंडूचा निर्णय सोपवलेला आहे. ओर्दू बेस्ट आहे का कमरेच्या उंचीच्या वरती जर हा चेंडू खेळला असेल फलंदाजानं, तिथे खरं तर अंदाज लावावा लागतो तिसऱ्या पंचांना फलंदाजाची पोझिशन काय आहे. आणि नो बॉल या ठिकाणी, लाईट्स पूर्ण ऑन होऊ द्यात, 5 मिनिट आपण खेळ थांबवतोय. नो बॉल आहे, फलंदाजला जीवदान मिळालेलं आहे आणि इथे 10 धावा देखील 1-2 धावा धावफलकावरती असणार आहे. धावफलक आपण बघू शकतो पुढे 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पालकमंत्री प्रीमियर लीग मध्ये आजचे सामने अशा प्रकारे असणार आहेत. आदर्श 11 विरुद्ध पीपी रिव्हेंजर्स ही मॅच आता सुरू आहे. खर तर सी ग्रुप मधील ही मॅच आहे. त्यानंतर अण्णा दि बॉस विरुद्ध टायगर्स 11 या मॅचला देखील आपण बघणार आहोत. अमन नाईट रायडर्स राऊत राय टायगर्स मध्ये पुन्हा एकदा एक संघर्ष आपल्याला बघायचा आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. RMD ग्रुप विरुद्ध रिया 11, अण्णा दि बॉस विरुद्ध मिताली 11 आणि मास्टर 7900 वर्सेस आनंदी 11 अशा आज मला वाटते ही मॅच लवकर आहे, चौथी मॅच होणार आहे. मास्टर 7900 वर्सेस आनंदी 11. तर या सगळ्या मॅचेस आपण आजच्या रात्रभराच्या सत्रामध्ये बघणार आहोत. एकूण कालपर्यंत 24 मॅचेस आणि आज 2 अशा 26 मॅचेस 26 मॅचेस आपण कव्हर केलेल्या आहेत आणि अत्यंत सुंदर चित्र आपण बघितलेलं आहे. सगळ्या लाईट्स ऑन झालेल्या आहेत आणि आता आपण पुन्हा एकदा खेळाला सुरुवात करू शकतो. सगळ्या गटांमधील स्थिती सुद्धा आता जवळपास स्पष्ट होते, विशेषतः ब गटामध्ये मात्र प्रचंड चुरस आहे. तिथेही प्रत्येक संघाला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. अ गटामध्ये देखील प्रत्येक संघाला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. 20 संघ स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत आणि फक्त 3 संघ असे होते की ज्या संघांनी अजून पराभव बघितलेला नव्हता, मात्र त्या 3 संघांनी फक्त एकच मॅच खेळलेली होती. त्यांचे 3-3 मॅचेस अजून शिल्लक आहे. फ्री हिट आहे नेक्स्ट बॉल आणि आपण बघू शकतो धावफलकावरती 13 धावा. ज्या अर्थी इथे निर्भेळ यश कोणीच मिळवू शकत नाही, ज्या अर्थी प्रत्येक संघ पराभूत होतोय, त्या अर्थी ऑप्शन्स तुम्ही घेतलं ते प्रचंड यशस्वी ठरलेलं असं मी म्हणेल. चेंडू उंच आकाशामध्ये, मात्र इथे फलंदाज बाद होणार नाहीये. फ्री हिट होता तिथे. 1 धाव अजून धावफलकावरती लिहिली जाईल. स्कोर 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नो बॉल वरती जीवदान, त्याच्यानंतर पुन्हा एकदा फ्री हिट वरती जीवदान शक्य आहे.
आणि फलंदाज आता पुन्हा एकदा अनिल शेंडे, नो बॉल वरती अनिल शेंडे बचावलेला आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा फ्री हिट वरती फैजल बचावलेला आहे, तर गोलंदाज विवेक गायकवाड. या अगोदरच्या सत्रामध्ये विवेक गायकवाडची फलंदाजी, ओहो हो चांगला फटका, षटकार, सहा धावा इथे अनिल शेंडेला. ज्या काही फटक्यांची आम्ही चर्चा करत होतो की एक तर फटका तुम्ही इम्प्रोवाइज केला पाहिजे आणि दुसरा तुम्ही ऑन दी राईज खेळताय. इम्प्रोवाइज केल्यानंतर टायमिंग पकडताना तुम्ही ऑन दी राईज फटका खेळताय, तर असा फटका निश्चित सहजपणे सहा मिळू शकतो तुम्हाला. एक अनोखे फटके, खरं तर आम्ही त्याला हुक म्हणावा की पूल म्हणावा हा प्रश्न पडू शकतो या फटक्याला. मात्र लॉंग लेगचा सीमारेषेवरती खेळलेला निश्चित एक शानदार षटकार आपण पाहिला अनिल शेंडेकडून. यावेळेस परत एकदा चेंडू खोलवर टप्प्याचा खेळलेला आहे, तो लॉंग ऑनला, वाईडिश मिड ऑन, क्षेत्ररक्षक मिडॉपचा तिथे पोहोचला. एक धाव अनिल शेंडे, धावफलक पुढे पोहोचेल तो 21 धावा. या षटकामध्ये धावा सुंदरपणे बनलेल्या आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 10 धावा होत्या, या षटकामध्ये 11 धावा मिळालेल्या आहेत. मात्र पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतरचा एक वाईड, असे बरेचसे चेंडू आपण पाहिलेत. तीन चेंडू केवळ या षटकातले कव्हर झालेले आहेत. यावेळेस जमिनीच्या समांतर मिडविकेटला एक धाव येवाना, चेंडू हातातून निसटतोय, दोन धावा मिळतील. दोन धावांबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल 23 धावा. एक एक धाव घेत धावफलक हळुवारपणे पुढे जातोय. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या, खरं तर पहिला फलंदाज शून्यावरती बाद झाला होता आणि त्यामध्येच ही 23 धावांची भागीदारी. काही जीवदान निश्चित मिळालेत, मात्र भागीदारी सुद्धा महत्वाची होती, पार्टनरशिप इथं महत्वाची होती, एकमेकांना साथ देणं गरजेचं होतं आणि या दोन षटकामध्ये ती साथ दोघांनी चांगली ठेवलेली आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू होता, वाईडचा इशारा असेल, एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 24 धावा. षटक मात्र लांबलेलं आहे, तीन चेंडू अवांतर या षटकामध्ये टाकलेले आहेत आणि त्यामुळेच हे षटक आता 9 चेंडूंचं होणार आहे. परवा आपण महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये पाहिलं होतं, ऑस्ट्रेलियाच्या एका गोलंदाजाने तब्बल 12 चेंडू एका षटकामध्ये टाकलेले होते. तब्बल 12 चेंडू, विशेष म्हणजे एकही नो बॉल त्यामध्ये नव्हता, पण 6 वाईड तिने टाकले होते. इथेच लॉफ्ट केलेला हा चेंडू, एक धाव आणि धावफलकावरती पुढे स्कोअर 25 धावा. या षटकामध्ये धावा मिळालेल्या आहेत, खरं तर एक षटकार आलेला आहे बॅटमधून. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की प्रत्येक चेंडूवरती धावा घेतलेल्या आहेत, प्रत्येक चेंडूवरती, आणि त्यामुळेच या षटकाचं समीकरण हे प्रचंड महाग या स्थितीमध्ये आलेलं आहे. तब्बल 15 धावा आत्तापर्यंत या फलंदाजांनी घेतलेल्या आहेत. 25 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे, अजूनही काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. उजव्या हाताने ओवर द विकेट, बॅक टू बॉलर, तिथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खूप वाईड आहे, चेंडूपर्यंत पोहोचतोय तो, अडवला त्याने तिथे, मात्र दोन धावा रोखू शकणार नाहीत. दोन धावांबरोबर 27 धावा इथे पी पी रेव्हेंजर संघाच्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दोन षटकं संपलेले आहेत, 27 धावा. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. आपण पहिल्या दिवशीचा खेळ बघितला होता, तिथे अनुष्का क्रेझी बॉईज या सामन्यामध्ये क्रेझी बॉईजने अनुष्का संघाचा 46 धावांनी पराभव केला होता. स्पर्धेतला हा सर्वाधिक फरकाने मिळवलेला विजय आहे. तर माफ करा, आदर्श 11 मैदानामध्ये फलंदाजी करताना आपण बघतोय 27 धावसंख्येवरती आदर्शची जोडी आहे. खरंतर मी या गावात नवीन आहे, त्यामुळे खेळाडूंचा तितकासा परिचय नाही आहे. जरी या परिसरामध्ये मी गेल्या अनेक वर्षांपासून येत असेल, तरी देखील फार तर एखाद्या ही पहिली टुर्नामेंट अशी आहे मागच्या 6 वर्षामध्ये की पूर्ण दिवस मी एका टुर्नामेंटसाठी काम करतोय, अन्यथा 2 दिवस 3 दिवस, आणि त्यामध्ये मग खेळाडूंचा तितकासा परिचय होत नाही. एपा फील्ड सेटिंग आणि मॅच सुरू करा, लवकर स्पीड अप करा मॅच, क्षेत्ररक्षकांनी वेळ घेऊ नका. धावफलकावरती आहेत 27 धावा, 15 मिनिटं संपलेली आहेत, फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत पुढची, आणि 3 षटकं तुम्हाला टाकायचेत. मी पाहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू शकलेला नाहीत ना, तर त्यावेळेस काय होतं की स्पिनर्स आणतात
गोलंदाज संघनायक काय करतात, स्पिनर्स आणतात, कमी रन अप घेऊन त्यांना गोलंदाजी टाकायला लावतात. मग तिथं मॅच जिंकणं हरणं या पलीकडे जाऊन तुम्हाला टाइम कॅल्क्युलेशन अत्यंत महत्वाचं ठरतं, अन्यथा संघनायकाला दंडित केलं जातं. नो मॅन्स लँड होईल चेंडू, तिथे एक धाव केवळ. धावफलकावरती 28 धाव आहेत. पहिल्या दिवशी बंटी रायडर्स अथर्व इलेव्हनला आपण पाहिलं होतं, 12 धावांनी बंटी रायडर्सनं तिथे मॅच जिंकली होती. आदर्श मौर्याला बघितलं होतं आपण 60 धावा बनवताना, 13 धावांनी 23 धावांनी तब्बल आदर्शनं सामना जिंकला होता. आणि या मॅचमध्ये आदर्श इलेव्हन विरुद्ध पी पी रिव्हेंजर्स ही मॅच पुन्हा एकदा आपण बघतोय. आदर्श इलेव्हन पहिल्याच दिवशी आपण दुसरी मॅच खेळताना देखील बघितले होते, तिथे मात्र रिया अगेन्स्ट आदर्शला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. यावेळेस चांगला फटका आहे सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लेग षटका. नुकताच आगमन होत आहे मुंबईची माऊली राव ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय राजूबाई राव यांचं पालकमंदी प्रीमियर लीग वांगणी 2022 पाचव्या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या सोबतीला हा सर्व त्यांचा मित्र परिवार सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत या पाचव्या पर्वामध्ये पालकमंत्री प्रीमियर लीगच्या. मनपूर्वक सहर्ष स्वागत. याबरोबर पुन्हा एकदा एक चांगला फटका, 4 धावा इथे मिळत आहेत. बॅटची कड घेऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 38 धावा धावफलकावरती. पहिला फलंदाज शून्यावरती बाद झाला होता आणि तिथून पुढे 38 धावांची मोठी भागीदारी. मग अशी आपण सहज चर्चा करत होतो, जोडी ही जोडी जमलेली आहे, गट्टी या दोघांची मजबूत जमलेली आहे. जशी या स्पर्धेमध्ये जोडी योगेश राऊत दीपक दादा चव्हाण यांची जोडी आहे, गेली 5 वर्ष सातत्याने ही गट्टी जमलेली आहे आणि त्यामुळंच चांगला 16 उभा राहत आहे. एक जोडी आम्ही पाहिली होती, अनेक जोड्या अशा आहेत, मैत्रीच्या उदाहरणं निश्चित प्रकारे त्यांची आपण देतो. जसे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी, अनेक पक्षांमध्ये सुद्धा अशा काही जोड्या आहेत की त्यांची उदाहरणं निश्चित दिली जातात. परंतु हे जे मंडळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन, एक अशी जोडी होती, ती म्हणजे मैत्रीचं एक मोठं प्रतीक होतं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश. दरम्यान खूप सुंदर फटका, उजव्या इष्टीच्या बाहेर आपण खेळलेला हा फटका आहे, अतिशय सुंदर आणि तिथे डीप कव्हर पॉइंट सीमारेषे बाहेर मिळत आहेत 4 धावा. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा, 42 धावांची भागीदारी अखंडित आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. अनिल शेंडे, ओहो, जिथे आम्ही भागीदारीची चर्चा करत होतो तिथे मात्र घात झाला आणि ही भागीदारी खंडित झाली. एक गडी बाद धावफलकावरती 42 धावा, तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. थँक्यू थँक्यू डीजे अनिल शेंडे. बाद होतोय, 9 चेंडू खेळला अनिल, 2 चौकार 2 षटकार खेचत त्याने ठोकला 25 धावा. सुंदर फलंदाजी करत होता अनिल शेंडे आणि तो बाद होईल. एक मोठा धक्का असेल, बडी मछली जाल में असं म्हणू शकतो आपण, एक्स्ट्रा कव्हरला अत्यंत सुंदर कॅच तिथे पकडला गेला. 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. कवी कलशांची आपण चर्चा करत होतो, छत्रपती संभाजी राजांना अगदी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी साथ दिली. खर तर युद्धशास्त्रामध्ये सुद्धा ते निपुण होते, त्याचबरोबर धर्मशास्त्रामध्ये निपुण होते, अनेक वेगवेगळ्या कला आणि मोठा अभ्यास त्यांच्याकडे होता. संस्कृतचे ते तर पंडित होते. वयाच्या 21व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला, नायिका भेद हा ग्रंथ लिहिला,
या बरोबरच हो बाहेरची कड असावी इथे, मात्र चेंडू सीमारेषे बाहेर, चार धावा चौकार। धावफलकावरती 46 धावा आहेत। महाराष्ट्राचे गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा अत्यंत आवडीचा पदार्थ माझ्या समोर आहे। धावफलकावरती 46 धावा आहेत आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आहे। खरं तर 2 षटक शिल्लक आहेत। संभाजी राजे आणि कवी कलश यांच्या मैत्रीवरती एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित केला। इतका विश्वास होता संभाजी राजांचा कवी कलश यांच्यावरती, तर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये छंदोगामात्य हे पद खास करून कवी कलशांसाठी निवडलेलं होतं आणि नेहमी हमखास ज्यावेळेस सल्ला मसलत होईल किंवा सल्ला घ्यायची वेळ असेल त्यावेळेस संभाजी राजे हे कवी कलशांचा सल्ला घ्यायचे। निश्चित जरा स्पीडअप करा, मॅच घाई करा थोडीशी। पंचांना देखील विनंती आहे की आपण खूप लेट आहोत आणि जे मला वाटतं 10 मिनिटं आपल्याला होती ती मला वाटतं एका षटकामध्ये संपलेली आहेत। 10-10 मिनिटाला जर एक एक षटक टाकलं तर अवघड परिस्थिती होऊ शकते, अन्यथा दोन्ही संघांना पेनल्टी देखील लागू केली जाऊ शकते, हे लक्षात ठेवा। आणि नंतर पेनल्टी दिल्यानंतर मग तक्रार कोणी करू नका अशी आमची स्पष्ट विनंती आहे। धावफलक दाखवतो आहे 47 धावा, षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू झालेला आहे। कवी कलश यांचा पराक्रम असा आहे, शहाबुद्दीन खान ज्यावेळेस रायगडावरती चाल करून आला होता त्यावेळेस रायगडाच्या आसपास सुद्धा कवी कलशांनी शहाबुद्दीन खानाला फिरकू दिले नाही। याबरोबरच अखूट टप्प्याचा चेंडू होता, पोल करण्याचा प्रयत्न आपण बघू शकतो। एक धाव इथे मिळेल आणि धावफलक 1 पुढे सरसावेल। 48 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे आदर्श 11। पन्हाळ्यावरती ज्यावेळेस शत्रूचा हल्ला होत होता त्यावेळेस मलकापूर येथे जाऊन 3000 फौज घेऊन कवी कलशांनी तो हल्ला मोडून काढला आणि त्यानंतर मग तिथे संभाजी राजे पोहोचले आणि मग मात्र पन्हाळा शत्रूच्या ताब्यात त्यांनी जाऊ दिला नाही। चला मॅच थोडीशी डिले होते, ऑफिशियल पंच देखील कॉल करतायत। पीपी रेव्हेंजर्स आपण जास्त वेळ खर्च करता, तुमच्यासाठी जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला 5 षटक फेकायची आहेत। यावेळेस बॅटची कडा चेंडू सरळ चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन्स मिळतात, 4 हा येतो चौकार। थँक्यू थँक्यू डीजे। 52 धावा, षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे। आपण काय करतोय इथे संघाने लक्षात ठेवा, जो 1 तासाचा वेळ आहे ना तो एका मॅच साठी आहे। मग पहिल्या इनिंग मध्ये एखाद्या संघाने 40 मिनिटं घेतले तर दुसऱ्या इनिंग मध्ये 20 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहे, हे लक्षात ठेवा। जर एक मॅच 1 तासाच्या पुढे गेली तर दोन्ही संघांना पेनल्टी आहे। आम्ही एका इनिंगचा टायमिंग कॅल्क्युलेट नाही करणार आहे, आम्ही दोन्ही इनिंगचा टाइम कॅल्क्युलेट करणार आहे, हे लक्षात ठेवा। एक वेगळा निर्णय इथे घेतलेला आहे कारण थोड्या बहुत प्रमाणात दोन्ही संघ मॅच लेट करायला डिले व्हायला कारणीभूत असतात, त्यामुळे एका मॅचमध्ये दोन्ही संघांकडून जर 1 तासापेक्षा जास्त वेळ घेतला गेला तर तिथे मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। दोन्ही संघांसाठी ही सूचना आहे। परत एकदा हो, पूलचा प्रयत्न होता इथे मात्र एक्झिक्यूट करू शकला नाही फलंदाज, गोलंदाज बॅकअपला तयार होतोय, धाव मिळणार नाही इथे। धावफलकावरती स्थिर आहे स्कोर 53, षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना। चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत। धावफलकावरती 53 धावा, एक चांगला स्कोअर बनवलेला आहे। खरंतर मध्ये जी भागीदारी झाली फैजल आणि अनिल शेंडेमध्ये ती खूप मोठी भागीदारी होती। अखूट टप्प्याचा चेंडू उंच उसळी घेतोय, मात्र डोक्याच्या वरून जाईल, हा वाईडची घोषणा आहे। डोक्याच्या वरून गेलेला चेंडू वाईड आहे, तिथं बाउन्सचा काही विषय येणार नाही, बाउन्स असतोच तो, एक बाउन्सची घोषणा पंच करतीलच त्या चेंडूला, तो जर या षटकातला पहिला बाउन्स असेल तर। पहिला बाउन्स जर डोक्यावरून जात असेल तर तो वाईड आहे, दुसरा बाउन्स जर डोक्यावरून जात असेल तर तो नोय, हे लक्षात ठेवा, हे नियम आहेत, क्रिकेटचे नियम सांगतात। आणि आता वाईड आहे, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती असतील, धावा 55 धावा। एका षटकामध्ये डोक्यावरून एकच बॉल वाईड जाऊ शकतो, दुसरा जर वाईड जात असेल तर तो नो बॉल ठरतो। याबरोबरच इथे अर्थात 2 वाईड त्यानं जर शरीर भेदी टाकले डोक्यावरून जाणारे
तीन वाईड असे टाकले तर गोलंद पंच त्या गोलंदाजाला थांबवू देखील शकतात, जसं बीमरला थांबवतात ना तसं. फक्त इंटेन्स पंचांचा क्लिअर असला पाहिजे की त्यानं ते बॉल शरीर भेदी टाकलेले आहेत, तर थांबवण्याचा अधिकार गोलंदाजाला पंचांकडे आहे. या ठिकाणी चार षटकांचा खेळ संपलेला आहे. मास्टर कार्ड वापरायचे मला वाटतंय आणि पीपी रिव्हेंजर्सचे संघ मालक हे आपल्या खेळाडूंना काही सूचना देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी मैदानामध्ये जात आहेत. मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, तुम्हाला माहीत असेल. चंद्रगुप्त मौर्यांचा मार्गदर्शक होता चाणक्य, आजही चाणक्य नीती समाजासाठी उपयोगी आहे. हॅलो, यानंतरचा सामना असेल मास्टर 7900 आणि आनंदी 11. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी यायचे. आणि आज शेवटचा अंतिम सामना, नववा सामना, आज आपण थोडस बदल करत आहोत. उद्या ज्या 8 मॅचेस आहेत त्यातली एक मॅच आज खेळवण्यात येणार आहे, याची नोंद घ्या. रिया 11 वर्सेस पीपी रेव्हेंजर्स हा शेवटचा 9वा सामना होईल. यानंतरचा सामना असेल मास्टर 7900 वर्सेस आनंद 11. चार षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. जाऊया मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अंतिम षटकासाठी सज्ज असेल आदरणीय ढोमे सर. थँक्यू, थँक्यू. शेवटचं षटक आहे, ज्या सल्लागारांची आम्ही चर्चा करत होतो. अखेरच्या क्षणी प्रभू रामचंद्रांना सुद्धा इंद्राचा सल्ला घ्यावा लागला होता. सम्राट अकबर हा नेहमी बिरबलाचा सल्ला घ्यायचे, छत्रपती संभाजी महाराज हे कवी कलशांचा सल्ला घ्यायचे, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मातोश्री जिजाऊंचा सल्ला कित्येक वेळा घेतलेला आहे. सल्ला अत्यंत महत्त्वाचा असतो, देणारा माणूस चांगला असतो. अन्यथा मंथरेने सुद्धा सल्ला दिलेला आहे, कोणाला दिलाय तुम्हाला माहिती आहे, त्या सल्ल्याचं काय झालं हे माहिती आहे. त्यामुळे सल्ला देणारा हा माणूस कसा आहे याच्यावरती महत्त्व आहे. इथं पाहतो आपण जे चांगला फटका, तिथे खूप टप्पे, एक टप्प्यात घेत चेंडू सीमारेषे बाहेर, मिळत आहे 4 धावा. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी, कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. आपण बघतोय शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा हा चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे हजर. एक धाव केवळ अपेक्षित आहे. इथे थ्रो देखील अत्यंत वेगाने परत येतोय. एका धावेबरोबर 60 धावा धावफलकावरती आहेत. जनरेटर बंद होतोय, इथून पुढे कॉमेंट्री काही काळ ऑफ राहील. आपण कृपया समजावून घ्या, नंतर आम्ही पुन्हा एकदा आपल्या सेवेस हजर आहोत. दोन धावा इथे मिळतील आणि या दोन धावांबरोबरच धावफलक अलगतपणे पुढे जाईल. 71 धावा निश्चित मोठा स्कोर इथे बनलेला आहे. विजयासाठी 72 धावांची गरज. बॉल द्या, दुसरा चेंडू मैदानामध्ये द्या. या इनिंगसाठी मला ते टायमिंग सांगा किती घेतलेलं आहे. पुढच्या इनिंगसाठी तुमच्याकडे वेळ अत्यंत कमी आहे आणि त्या कमी वेळामध्ये तुम्हाला ही इनिंग साकारायची आहे. दोन्ही संघांना आम्ही पुन्हा एकदा सूचना देतोय, एका तासामध्ये तुम्हाला मॅच संपवायची, अन्यथा दोन्ही संघांना पेनल्टी मिळेल. हॅलो, हॅलो चिक मास्टर 7900 संघाचे संघनायक. चला, जितेंद्र शेंडे आणि आनंदी 11 संघाचे संघनायक विनायक गोरे, या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आमच्या व्यासपीठावरती आदरणीय राजूभाई राव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. राव ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि माऊलीचे ते जे आयोजक आहेत त्यांचे शुभहस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करू. जे मान्यवर वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांचे शुभहस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. दोन टीम मध्ये टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आनंद 11 आणि दुसऱ्या बाजूला मास्टर 7900. हरकत नाही, हेड असा कॉल आणि या ठिकाणी आनंद 11 हा संघ. मान्यवरांना विनंती करेन आपण, खेळाडूला विनंती करेन आपण याचे. या ठिकाणी सन्माननीय राजूभाई राव
या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान व्यवस्थापन समितीच्या वतीने केला जाईल। मी आदरणीय प्रसादजी परब साहेब, आदरणीय किशोरजी शेलार साहेब आपणास विनंती करेन आपण यायचे आपले शुभ असते। या ठिकाणी सन्माननीय राजूभाई राव ग्रुपचे अध्यक्ष यांच्या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। या व्यासपीठावरती टॉस जिंकला आनंदी इलेवन टीमने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे। निमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी। प्रतिस्पर्धी संघ असेल मास्टर 7900। या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत असताना पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 हे पाचवं पर्व आणि या पाचव्या पर्वामध्ये आपण पाहतोय आलेल्या सर्व मान्यवरांचं, लाडक्या प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। जे ड्रेस कोड आपण पाहतोय नक्कीच सलग पाचव्या वर्षामध्ये आदरणीय राहुलजी रमेश शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, त्यांचं देखील विशेष आभार। जाऊया मॅचच्या दिशेने, सामन्याला होईल सुरुवात। द्वितीय सत्र कसं असेल या एका कॉमेंट्री बॉक्स मधून करंजी काळन सर यांचा आवाज। एक युवा समालोचक कर्जत वरून आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत शिवम लोभी। यानंतरच्या इनिंग साठी मी शिवम लोभीला विनंती करतो आपण समालोचन करावं। थँक्यू। चला नक्कीच समालोचन कक्षामधून आपण पाहिलं तर सूचना दोन्ही संघासाठी देण्यात आलेल्या आहेत। जास्तीचा वेळ या ठिकाणी पहिल्या सत्रासाठी खर्च झालेला आहे। प्रत्येक संघासाठी एक तासाचा अवधी असेल, म्हणजे अर्थातच 60 मिनिटे। या 60 मिनिटेमध्ये तुम्हाला सामना कव्हर करायचे याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची आहे। यस, थँक्यू सर। तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना एक मानाचा मुजरा देऊन मी माझ्या समालोचनाला मात्र सुरुवात करतोय। सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं, इथे उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी शिवम लोभी आपलं मनापासून स्वागत करतो। पहिला बॉल घेऊन येतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजी स्टान्सवरती, अगदी अर्धा पावलानं गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या साईडनं आणि पहिलाच बॉल इथे निर्धाव येतोय। मात्र वाटते पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जमवल्या त्या 71 धावसंख्या आणि 72 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते प्रतिस्पर्धी पीपी रेव्हन्जर्स या संघाच्या समूहात। गोलंदाज सजीव आपला दुसरा बॉल घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती। हा बॉल गुडलेनच्या स्पॉट वरती पडलाय आणि तत्पूर्वी चेंडून वळण घेतलं, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होत्या। तब्बल दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव येत आहेत। या निर्धावाना धावफलक स्थिर राहील 0 या धावसंख्येवरती। कोणत्याही गोष्टीची सुरुवात तुम्हाला शून्यातून करावी लागते, शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा राजे शिवछत्रपतींनी दिली होती महाराष्ट्राचे आराध्य दैवत। त्याच मार्गदर्शनावरती आता गोलंदाजीवरती गोलंदाज आपली गोलंदाजीची किम्या इथं मुहूर्ताना दिसतोय। हा बॉल फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये आहे। फलंदाज बाद होईल 0 या धावसंख्येवरती। पहिला मावळा धारातीर्थी पडतोय आदर्श पीपी रेव्हन्जर्स या संघाचा। कम ऑन डीजे एकत्र धावा धावफलकावरती 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना 0 धावसंख्येवरती पहिला मावळा इथे धारातीर्थी पडतोय। मात्र वाटे प्रकाश बदेच्या स्वरूपात पहिला मावळा इथे धारातीर्थी पडतोय। खरं तर ज्या मावळ्यांनी आपल्या रक्ताचं योगदान देऊन हा स्वराज्य उभारलं, ते शिवरायांच्या अगदी पावलावरती पाऊल ठेवून त्यांनी शिवरायांना योगदान दिलं, त्याच पहिल्याच मावळ्याचं रूपांतर आता इथे 0 धावसंख्येवरती होतोय। अरे शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची, शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची, आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची, वाघालाही शांत करणारी ही जात मावळ्याची, ही जात मावळ्याची। अशाच प्रकार धाडस आता मैदानावरती करावा लागेल कारण तीन चेंडू आणि धावफलक जाऊन पोहोचले 0 या धावसंख्येवरती। हा बॉल डावखुरा गोलंदाज, गोलंदाजी हाताळतोय, लोफर फुल टॉस लेंथ ना चेंडू होता, अगदी चेंडूला कन्व्हर्ट केलाय मित्र म्हणेल शॉर्ट डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये। तत्पूर्वी एक धाव 71 धावा धावफलकावरती 72 धाव्यांचा पाठलाग करत असताना आता पहिली धाव धावफलकावरती लागली जाते। धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आता सुरुवात झाली आहे, खऱ्या अर्थानं आता त्या मोहिमेला सुरुवात झाली आहे। 11 माऊले अगदी या मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत आणि एक धावसंख्येनं धावसंख्येला आकार देण्याचं काम आता बॅट्समन, मला तर वाटतंय सचिन भोईरच्या माध्यमातून पहिली धाव धावफलकावरती लागली जाते।
सूरज गोलंदाज आता तो डावखुरा फलंदाज गोलंदाज अगदी आपल्या या मैदानावरती आपली पेश नजराणा मैदानावरती अगदी प्रेक्षकांच्या भेटीसाठी सादर करताना आपल्या टीमसाठी करताना दिसतोय. पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 हे आपण पर्व पाहतोय. अगदी काय आयोजन आपण अगदी आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज सूरज दूधकर. हा गोलंदाज सूरजचा हा बॉल अगदी हा बॉल देखील गुडलेंच्या स्पॉटवर पडलाय. तत्पूर्वी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगतो आपली किमया इथे आहे प्रस्तावित करताना दिसतोय अगदी प्रेक्षकांच्या समूह आहेत. इथे निर्धाव चेंडू होतोय आणि आमच्या पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय षटक संपल्याचा. पहिले षटक प्रगतीपथावरती संपलंय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 1 या धावसंख्येवरती अवघ्या 1 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 72 धाब्यांचा पाडला आहे. दरम्यान संधी देतोय माझ्या डीजे मास्टरला. सामना आपण पाहतोय. आदर्श 11 विपक्ष पीपी रेव्हेंजर्स अशा दोन संघादरम्यान ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. अगदी संघर्षाची लढाई आणि मैत्रीपूर्वक लढाई आपण मैदानावरती पाहतोय. 72 धावांचा पाठला करायचा आणि पहिल्याच षटकामध्ये मी तर म्हणेल एकच धाव धावफलकावरती आहे. इथून संघर्ष करावा लागेल. क्रिकेटमध्ये संघर्ष खूप महत्त्वाचा आहे आणि तो संघर्ष इथे आता दाखवावा लागेल मी तर म्हणेल पीपी रेव्हेंजर्स या संघाच्या सर्व खेळाडूंना. दोन बॅट्समन मैदानावरती आहेत सचिन आणि त्याच्या समूहित विवेक आता फलंदाजी साकारतोय. हा थोडा लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. अगदी समाचार घेतलाय फलंदाजानं. चेंडू जाईल फाइंड लेगच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. कम ऑन डीज आहे. बहात्तर धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. कारण ज्या प्रकारच्या फटक्यांची नितांत गरज आहे धावफलकावरती आणि त्याच प्रकारचा फटका येतोय बॅट्समन सचिन भुईरच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी स्टान्सवरती. सुरुवात झाली आहे 4 धावसंख्येनं या षटकाची. हा बॉल ऍक्सेंट रिप्ले दर्शवणारा फटका. क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल टिपणं खूप गरजेचं होतं. तत्पूर्वी झेल सुटली आहे आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनं धावफलक स्थिर राहील. 5 या धावसंख्येवरती 5 धावा धावफलकावरती आहेत. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्व्हर्ट करावे लागतील. क्रिकेट खेळ अनिश्चितताने भरलेला क्रिकेटचा खेळ. अगदी ज्या ज्या वेळेस हा बॉल अगदी गुडलेच्या स्पॉटवर चेंडू पडला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. फलंदाज अशा भूत नजरेनं या चेंडूवरती पाहत राहिलाय. फलंदाजाला वाटलं निश्चित स्वैर चेंडू असेल परंतु अगदी चेंडू अचानक वळण घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. गोलंदाज आता वरचढ ठरताना दिसेल. निर्धाव चेंडू येतोय. हा बॉल अक्रॉस द लाईन शिवरायांच्या तलवारी सारखा चमकत वार. चेंडू फरार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. प्रथमेश्वरती हल्ले चढवायला आता सुरुवात झाली आहे. 72 धाब्यांचा पाठलाग करायचा आणि या षटकामध्ये आता ते चूक प्रत्युत्तर दिलं जातं. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर आता मैदानावरती दिलं जातोय. फलंदाज सचिन भुईरच्या माध्यमातून अगदी आता हाणामारीचे फटके त्याच्या माध्यमातून येत आहेत. किती जरी अडथळे आले वाटेवर तरी कधी चालणे सोडायचे नसते. विश्वास ठेवा स्वतःवर निरंतर कारण यश कष्टाची वाट पाहत असते. अगदी कुणाल दाते सरांच्या माध्यमातून आपण ऐकलं क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही देखील तुमच्या मागे येणं पर्याय नाही आहे. आणि तेच कष्ट मैदानावरती करत असताना सचिन भुईरला आपण मैदानावरती पाहतोय.
गोलंदाज प्रथमेश आता संकटात आहे, संकटातून त्याला आता प्रेशर मॅच मधून त्याला आता इथून आपल्यावरती विश्वास ठेवावा लागेल, प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल आणि 72 धाव्यांचा पाठलाग करत असताना अगदी चांगली गोलंदाजी लाईन लेंथ न करावी लागेल ती प्रथमेश या गोलंदाजाला. पुढील बॉल प्रथमेशचा, हा बॉल अगदी पंचांचा इशारा तो नऊ चेंडूचा, पिचच्या अतिरिक्त बाहेरून चेंडू होता, पंचांचा इशारा तो नऊ चेंडूचा, अगदी प्रेशर आता आपण प्रथमेशवरती पाहतोय. या अवंतर धावसंख्येनं धावफलकाला आकार दिला जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. माझे साथी स्कोरर मला माहिती पुरवत असताना 12 धावा धावफलकावरती आहेत. या खेळाडूंना अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडू 7 धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं होतं. तर युवराज सिंगचा जर्सी आकडा आपण धावफलकावरती पाहतोय 12 या धावसंख्येवरती. प्रथमेचा हा चेंडू आपल्यामध्ये असलेलं इथे कलागुणांचं वैशिष्ट्य मैदानावरती दर्शवतोय. एक निर्धाव चेंडू येतोय, या मॅचमध्ये येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू पीपी चॅलेंजर संघासाठी खूप घातक असेल, कारण प्रत्येक येणारा निर्धाव बॉल नंतर अगदी आपण रिक्वायर्ड रन रेट ते वाढताना निश्चित पाहू. हा बॉल प्रथमेचा पुन्हा एकदा विरकवायचा होता, डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये असफलता निश्चित मिळेल आणि निर्धाव चेंडून बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येतोय या षटकातील प्रथमेचा. आणि प्रथमेचा षटक देखील इथे संपतंय, पंचांचा इशारा येतोय, दोन षटक इथे संपलेत आणि धावफलकाचा आपण जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय 6 सरासरीनं 12 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. कोणती स्पर्धा म्हटली की आपण त्या स्पर्धेचा क्रीडा बिंदू म्हणून आपण निश्चित प्रेक्षक वर्गाला पाहतो. जिथे नजर जाईल तिथे आपण प्रेक्षक आता मैदानावरती पाहतोय. आपण पहिल्या सत्रामध्ये अगदी प्रेक्षकांची गर्दी आपण थोडी औचित पाहत होतो आणि आता मात्र प्रेक्षक या मॅचच्या भेटीसाठी या स्पर्धेच्या भेटीसाठी येताना दिसतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. तत्पूर्वी सन्मान व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचा देखील मी मनापासून सन्मान करतो. तिसरा गोलंदाज सज्ज होतोय सूरज आपल्या गोलंदाजी स्टँडवरती. पहिल्या षटकात त्याने एक धाव संख्या दिली होती, यावेळेस बॉलला हलक्या त्यानं कन्व्हर्ट केलाय डीप मिड विकेट रिजनमध्ये. एक धाव पूर्ण दुसऱ्या ताब्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण केली जाईल. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस मोठा फटका येत नाही आहे त्यावेळेस तुम्हाला रनिंग बिटवीन विकेटवरती खूप लक्ष देणं महत्त्वाचं असतं आणि तोच प्रयत्न दोन बॅट्समनच्या माध्यमातून आपण मैदानावरती पाहतोय. सचिन आणि विवेक फलंदाजी साकारतोय आणि सिंगलला आता डबलमध्ये कन्व्हर्ट करणं खूप गरजेचं आहे त्यांना देखील माहिती आहे. सूरज आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. रिबर्सचा टाइम दुधारी तलवार इथे इस्तेमाल करायची होती, फटका फसतोय आणि रनआउटची संधी आहे. डेंजर एंडकडे धावत होता विवेक गायकवाड. तत्पूर्वी सुखरपुरी त्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचेल, परंतु निर्धाव चेंडू जे सांगता होती आहे निर्धाव चेंडू येणं या मॅचमध्ये. मी तर म्हणेन दुष्काळात 13 महिना असेल तो फलंदाजी करत असणारा पीपी चॅलेंजर संघासाठी. स्ट्राईकला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय विवेकवरती आता प्रेशर असेल निश्चित. हा बॉल आखूड लेंथ, फटका फसला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, जेल टिपणार का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि या एक धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल माझा साथी स्कोरर. आमचे साथी स्कोरर सांगतायत रमेश मयेकर 15 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आणि त्याचबरोबर आपण डिजिटल स्कोर देखील आपण मैदानावरती पाहतोय आमच्या माध्यमातून. आदरणीय सुदेश तांबे देखील आम्हाला सहकार्य करतायत, सुदर्शन तांबे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. सूरजचा हा बॉल अगदी हा बॉल बॅट्समनला समजलाच नाही आहे, कारण मनामध्ये आता मोठ्या फटक्यांची इथे आवश्यकता येते फलंदाजी करणाऱ्या पीपी चॅलेंजर्स संघाला आणि तोच प्रयत्न आता इथे फलंदाजांच्या माध्यमातून होतोय आणि तोच प्रयत्न करत असताना अगदी असफलता निश्चित दोन बॅट्समनला आपण मैदानावरती पाहतोय. सूरजचा हा बॉल काय गोलंदाजी साकारतोय. हा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे स्वतः एसटी रक्षक, कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन, दुसरा अदरा बसला जातोय तो पीपी रेमजर संघाला. कमॉन डीजे छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन
बीपीएल क्रिकेट टूर्नामेंट वांगणी गावाची शान राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान पालक तर एक 11 धाव्यांची इनिंग साकारून तंबूच्या माघारी परतवे खूप मोठं लक्ष आहे मनात खूप मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि त्याच उद्देशाने इथे बॅटिंग चालू आहे तत्पूर्वी पंचांकडे अपील मागितली जाते ले बिफोरची तत्पूर्वी पंच दात फेटाळतील आणि निर्धाव चेडूचे सांगता होते या निर्धावन पंचांचा इशारा येतो आमच्या दोन अंपायरचा षटक संपल्याचा तीन षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलंय केवल 15 या धावसंख्येवरती 72 धाव्यांचा पाठलाग करत असताना संत प्रत्युत्तर आपण मैदानावरती पाहतोय तत्पूर्वी संधी देतोय डीजे मास्टरला तत्पूर्वी विनंती करतोय आनंदी इलेवन संघाचे सर्व खेळाडूंना विनंती असेल व्यासपीठाच्या उजव्या साईडला आपण उपस्थित राहायचंय आयोजकांच्या वतीने विनंती येते विनंतीला आपण मान द्यायचा आहे आणि तत्पूर्वी लगेच आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडला यायचंय आनंदी इलेवनच्या सर्व खेळाडूंना माझी कळकळीची विनंती असेल चला सामना स्पीडअप करा मॅचला खूप विलंब झाला आमच्या दोन पंचांना मी विनंती करेल विलेकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये विलेला खूप महत्व असतं आणि सर्व खेळाडूंना देखील याची दक्षता घ्या यानंतर होणारे सामने आपण स्पीडअप करूया आणि आयोजकांना देखील सहकार्य करूया 72 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे प्रत्येक बॉलवरती अनामारी करावी लागेल याच उद्देशानं आता दोन माऊली आता मैदानावरती खेळताना दिसत आहेत आणि त्याच प्रयत्नांमध्ये अगदी अपयश आपण मैदानावरती पाहतोय अगदी बॅटिंग करणारा पीपी रेबेंजर संघाकडून आपण पाहतोय 72 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक आता त्या संघाकडून आपण मैदानावरती पाहतोय समीकरण मैदानावरती आहे 12 चेंडू आणि 57 या धावसंख्येची गरज आहे जवळजवळ 28.90 ची सरासरी आता मैदानावरती गाठावी लागेल या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हे लक्ष जर गाठायचं असेल तर 28 ची सरासरी आपण मैदानावरती मिळवणं खूप गरजेचं असेल आणि तेच निर्णायक षटक हाताळण्यासाठी विश्वास सोपवलाय आता गोलंदाज फैजलवरती या कर्णधार आदर्श इलेवन या टीमच्या कर्णधारानं विश्वास सोपवला या गोलंदाजावरती फजयचा हा बॉल अगदी स्लो ब्रम पद्धतीनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं परंतु उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरून पंचांचा इशारा येतोय इट इज वाईड या वाईडच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जोडली जाईल धावफलक 15 नंतर पुढे सरकेल 16 या धावसंख्येवरती 12:56 चं समीकरण चेंडू उडवलाय चेंडू हवेत आहे बराचसा वेळ क्षेत्ररक्षक पाठला करतोय चेंडूचा कोणत्याही प्रकारची चुकी नाही अप्रतिम झेल मैदानावरती टिपले जातोय तिसरा मावळाधार तिरती पडतोय पीपी रेबेंजर संघाचा कमांड इज समीकरण आता बदलेल 11:56 धाव्यांचे समीकरण आहे मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं अगदी शिवरायांच्या विचारांना इथे जागर देऊन इथे मैदानावरती लढावं लागेल शिवरच्या श्वासापर्यंत इथे लढणारे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि त्याच मावळ्यांचा आदर्श घेऊन इथे बॅटिंग करावी लागेल हा फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे बॅक टू बॅक दुसरा आदरा बसला जाईल तू चल मे आया अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळेल झटका क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जातोय कमांड इज आदर्श इलेवन संघ खास रायगड ठाण्यामध्ये फेमस रुपेश गवळीचा संघ खास रायगड ठाण्यामध्ये फेमस आदर्श इलेवन संघ खास रायगड ठाण्यामध्ये फेमस न्यू बॅट्समन मैदानावरती इन होतो हेमंत परिस्थिती बिकट आहे कठीण परिस्थिती आहे मॅच एकतर्फी होताना दिसते परंतु इथून क्रिकेट हा खेळ असा आहे सरट्यासारखा बदलणारा क्रिकेटचा हा खेळ इथून आता रंग बदलावा लागेल दोन्ही बॅट्समनला हा बॉल समोरच्या दिशेनं रडार मध्ये चेंडू उडवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार गगनभेदी नेत्रदीपक फटका कमांड इज बालक मंत्री तिनी
पक्षवंदा दांचा नाव गजते साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला योगेश राऊतचा दांचा नाव गजते साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला या सहा धाबेनं धावफलक सहाने उचली घेत आहे. 22 धाबा धावफलका भरती आहेत. 50 धाब्यांची गरज आहे. हा बॉल स्लोवर पण लोवर फुल टॉस. हा बॉल गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जाईल. वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. ए पण क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. हा बॉल हा देखील फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय. परंतु क्षेत्ररक्षक इथे प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित केली आहे. परंतु पंतचा इशारा तो सहा धावसंख्येचा. या सहा धावसंख्येनं सुरुवात झाली. आता 72 धाव्यांचा पाठलाग करत असताना मी तर म्हणेल आता ज्या अर्थानं हे फटके आधी येणं खूप गरजेचं होतं आणि यावेळी बॅट्समननं हे अक्षयच्या माध्यमातून 3 चेंडूवरती अगदी 16 धाव्यांची बहारदार इनिंग मैदानावरती साकारताना दिसतोय. तब्बल धावफलक जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवरती. आता समीकरण थोडं जवळ येताना दिसतंय कारण संघर्ष करावा लागेल. हा बॉल इथे फटका फसतोय. प्रयत्न जरूर केले होते. असफलता निश्चित मिळेल. तत्पूर्वी निर्धाव चेंडून षटक संपल्याचा इशारा पंचांचा येईल. 4 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवरती केवळ 8 सरासरीनं. आणि आता समीकरण थोडस लांबट होताना दिसेल पीपी रेवेंजर्स या संघासाठी. 6 चेंडू आणि गरज आहे 40 या धावसंख्येची. जी जान से पूरे प्राण से जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. समीकरण खूप लांबवट आहे. 6 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगे कुठेतील 5 लॉकचं शट घेऊन होतोय. गोलंदाज पंकज हा गोलंदाज. 6 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे. अगदी चांगल्या रीतीनं गोलंदाजी करावी लागेल. हा सामना एकतर्फी होताना दिसतोय. परंतु क्रिकेट खेळ अगदी क्षणात बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. आणि 6 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज पंकज सज्ज होतोय. हा बॉल खूप मोठा फटका येतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिदर मध्ये कार्पेटच्या सायन चेंडू फरार होईल. दंदन करीत सीमा पार चौकार. प्रयत्न करतायत. लीग मॅच मध्ये आपण ही मॅच अनुभवतोय. पंकजचा हा बॉल आडव्या बॅट न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. 5 धरा बसला जाईल. 72 धाब्यांचा पाठलाग करत असताना पीपी रे मजर संघाला. कम ऑन डीजे. या मॅच मध्ये आपली मोहर उमटवताना दिसतोय. तो आदर्श इलेवना संघ. हा बॉल पंकजचा अगदी अखूल डेन. त्याचबरोबर चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. निर्धाव चेंडू येतोय. सामना आता एकतर्फी होताना दिसतोय. परंतु संघर्ष करावा लागेल. आयुष्यात सर्फ हरलात तरी चालेल पण हिंमत कधीच हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. ह्या मॅचचा विचार सोडून द्या. पुढील मॅचमध्ये तुम्ही याच प्रकारचं प्रत्युत्तर मैदानावरती द्या अशी आशा बाळगून आता बॅटिंग मार्कमध्ये सज्ज असेल फलंदाज. आडव्या बॅट न फटका फसलाय. लिडिंग एज घेऊन ना चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. तत्पूर्वी या एक धाबेनं धावसंख्येला केवळ आकार दिला जाईल. धावफलक 1 वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवरती. 37 धावा धावफलकावरती 72 धाब्यांचा पाठलाग. अगदी त्या प्रकारचा पाठलाग होत नाहीये. अगदी संत सुरुवात आपण मैदानावरती पाहतोय.
रिवर्स अटेम दुधारी तलवार इस्तेमाल करायची होती. अगर बैठती है तो सामने वाले की गर्दन कटती है, नहीं बैठती है तो खुद की गर्दन कटती है. कारण अशा परिस्थिति मे हा फटका खेलना साहजिक है, कारण मैच खूब लांबवट है. इथुन मला माझ्या मध्ये असलेले कौशल्य प्रेक्षकांना दर्शवायचे आहे, तो प्रयत्न मला मैदानावरती करायचा आहे आणि तीच उत्तर मैदानावरती हा बॅट्समन देताना दिसतोय. तत्पूर्वी निर्धाव चेंडू कोणाचा पुनः सज्ज होतोय. स्लोअर वन आडव्या बॅटनं हा देखील फटका फसतोय आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू मात्र गवस निघालतोय. फलंदाज एका मागोमागे एक आणखी एक हादरा बसला जाईल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. आदर्श 11 संघ खास रायगड ठाण्यामध्ये फेमस, रुपेश गवळीचा संघ खास रायगड ठाण्यामध्ये फेमस. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल, आनंद 11 वर्सेस मास्टर 7900. या दोन टीम मध्ये अतिशय दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आदर्श 11 या टीमने सामना सहजतेने जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण मॅन ऑफ द मॅच देऊ तोपर्यंत जाऊया. दोन्ही संघाला विनंती असेल आपण क्षणाचा विलंब न करता लगेच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचे. चला मास्टर 7900 क्रीडांगणाचा ताबा घ्यायचे. क्षेत्रक्षण या संघाच आहे आणि आनंद 11 या संघाला मात्र बॅटिंग करायची या पहिल्या सत्रामध्ये. आपण जाऊया माझ्या दिशेने लगेच. आजच्या रात्रीतील हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 हे पर्व पाचवं आणि या पर्व पाचव्यामध्ये देखील राहुलजी रमेश शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला जे ड्रेस कोड तुम्ही पाहतायत सलग पाचव्या वर्षामध्ये पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, त्यांचा देखील विशेष आभार. सामन्याला सुरुवात होईल. दोन ऑफिशियल सज्ज असतील आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर या स्पर्धे या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलतोय. पंधरा बॉल आणि 34 धावांची इनिंग साकारली आणि त्यापूर्वी गोलंदाजी करत असताना अगदी दोन गडी त्यानं टिपले. गोलंदाज फैजल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय फैजलला. तर मी विनंती करेल आपला पारितोषिक आपण घेऊन जायचंय. अगदी चांगली गोलंदाजी साकारली त्याने मैदानावरती बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी 15 बॉलवरती 34 धावांचं योगदान दिलं. या दरम्यान सन्माननीय अमन नाईट रायडर्सचे संघ मालक आदरणीय अशफाकजी पटेल यांना विनंती करून आपल्या शुभास आपण फैजल शेखला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचे. यायचे अशफाक भाई. अशफाक भाई यांना विनंती करून आपण यायचे. जे मनगटी घडाळ राणी कटलरी जाहीरजी अडाळ यांच्या वतीने आणि बडासाहेब डोंबिवली यांच्या वतीनं आकर्षक टी शर्ट देऊन या खेळाडूला सन्मानित केलं जातं. वेल प्लेड वेल बॉलिंग फैजल शेख. याच घरच्या मैदानावरती हा खेळाडू आहे आणि अतिशय चांगली कामगिरी आदर्श 11 या संघासाठी त्याची राहिली आहे. सामन्याला सुरुवात होईल. पहिलं सत्र कसं असेल या सत्राचं धावतं वर्णन पुढे एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे केलं जाईल परिवर्तन. या ऐकूया करंजी काळन सर यांचा आवाज. सय्यद आहे बॅटिंगला जोडीदार, तेजस पडवल आहे संघाचा कर्णधार, सलीम सय्यद आहे बॅटिंगला जोडीदार. आरुण शिंदे प्रबुद्ध कांबळे, आरुण शिंदे प्रबुद्ध कांबळे बॉलिंग टाकती. या ठिकाणी आपण पाहतो आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय लक्ष्मी